कराड येथे आज दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. जिल्हाभरातून सुमारे 500 जे दिव्यांग खेळाडू आहेत ते या स्पर्धेसाठी सध्या ग्राउंडवरती आलेला आहे. आज स्पर्धेचा जो उद्घाटन समारंभ आहे तो मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला आहे. आणि यावर्षी स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे, होय होय, की यावर्षी महात्मा गांधींची पंतप्रधान जयंती आहे. आयोजित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय शिवाजीराव बोस साहेब सभापती समाज कल्याण विभाग सातारा जिल्हा परिषद सातारा, तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री हरेश्वर डोंगरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, ज्या संस्थेने या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या त्या संजीवनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष देवगर साहेब, त्यांचे सर्व सहकारी संचालक कर्मचारी, तसेच जिल्ह्यातील विविध दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले या ठिकाणी सर्व तुम्ही तरुण त्या शाळांमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व त्यांचे सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आमच्या संस्थेचे संस्थापक आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांना एखाद्या शास्त्र समयीप्रमाणे सेवत राहून आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या आमचे श्रद्धास्थान सौ वेणताई चव्हाण आणि जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत संस्थेची चेअरमन पदाची जबाबदारी अत्यंत श्रद्धापूर्वक पार पाडणारे आपल्या सर्वांचे आदरणीय स्वर्गीय पीडिता देसाई यांच्या स्तुती विनम्र अभिवादन करतो. संजीवनी इन्स्टिट्यूटनं गेल्या अनेक वर्षाच्या प्रकल्पमानं यावर्षी सुद्धा या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं या संस्थेच्या क्रीडांगणावरती आयोजन केलेलं आहे. क्रीडांगण संस्थेचं असं एक क्रीडांगण असावं ही आदरणीय पीडिता देसाई यांची दूरदृष्टी होती आणि त्यांच्याशीच की या ठिकाणी या क्रीडांगणावरती विविध प्रकारच्या स्पर्धा वाढत विविध संस्था विविध शाळा कॉलेजनी या ठिकाणी यावं, आपल्या स्पर्धा या ठिकाणी घ्याव्या ही त्यांची इच्छा अशा या स्पर्धांच्या माध्यमातून पूर्ण होत असते. सुरू झालेली आहे.